अच्छा बायकांचं एक ठरलेलं असतं, लग्नामध्ये हळदी कुंकुमामध्ये बारशामध्ये गेल्या बायकांचा ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेणं। काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये जाण्याचा योग आला, माझ्या मित्राचं लग्न होतं, त्याने माझा कार्यक्रम ठेवला होता, पण माझ्या कार्यक्रमाच्या आधी बायकांचा कार्यक्रम होतो नवऱ्याचं नाव घेणं। बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील, जोडतील, लाता घालतील, शिव्या घालतील, पण नाव घेताना बायका एवढ्या लाजतात असं वाटतं आजच्या बाईचे लग्न झाले। एका बाईला कोणीतरी सांगितलं हौसाबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या ना, तर हौसाबाई लाजत मुरडत आली नवऱ्याचं नाव घ्यायचंय। लग्नाला 30-35 वर्ष झालीत पण लाजत आली नवऱ्याचं नाव घेतलं। कमळे घेते ग, घ्या नाही तर मीच घेन। कपाला बी कान असतात, कपाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही, बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही। कपाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही, बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही। अरे बाबू रावणा जेव्हापासून मुळव्यात झाले त्यांना कुठेही बसता येत नाही। तिच्या बाजूला दुसरी बाई होती, तिला कोणी सांगितलं तू पण नाव घे, तिने नाव घेतलं, दोघींची ठसन आणि हिचा आवाज पट्टीचा आवाज। पहाटेच्या येळेला कोंबड कुकती, पहाटेच्या येळेला कोंबड कुकती आणि आमच्या यांना बघून गल्लीतले कुत्रे फुकती। आजच्या कार्यक्रमामध्ये मुलं पण आहेत, लहान लहान मुलं ही मातीची घडी, आपण जशी घडवू तशी घडतात, जशी वळवू तशी वळतात, जसं वागू तशी वागतात, कुठे काहीतरी ऐकतात, बाहेर करतात, घरी करतात आणि मग त्याची फळं आईबापाला भोगायला लागतात। टीव्हीचं माध्यम वाढलंय, चॅनलचं माध्यम वाढलंय, तुम्ही बघता एवढे चॅनल झाले। परवा एक बाई टीव्ही बघत होती, अचानक मुलगा धावत आला, आई छोटा भीम लाव, छोटा भीम लाव। आई म्हणे थांब तुझा बाप येतोय मोठा भीम। हे सगळं गाण्यामुळे झालंय, तुम्ही बघा हल्लीची गाणी महिना दोन महिने चालतात नंतर लोक विसरून जातात। प्रियांका शेट्टीने एवढी सुंदर लावणी केली, तुम्ही लोक एन्जॉय करत होते, माझं लक्ष होतं तुमच्याकडे, काही पुरुषांचे चेहरे बिघडले होते, असं वाटलं की ही आता तिच्या तोंडातच बसून लावणी करणार। म्हणजे तुम्ही एन्जॉय करताय, फार बरं वाटतं, चांगली चांगली गाणी ऐकताय, पण काही गाणी एवढी अश्लील असतात टीव्हीवर चादर घालावी लागते। मध्यंतरी एक गाणं खूप गाजलं, चोली के पीछे क्या आहे, एवढं गाजलं एवढं गाजलं, मी एका भैयाला विचारलं भैयाजी चोली के पीछे क्या आहे, तो म्हणाला वही आहे जो पहिले था। आता मध्यंतरी एक गाणं ऐकलं मी, शांताबाई, या जेवढ्या पण शांताबाई होत्या घरातनं बाहेरच पडत नव्हत्या। शांताबाई हट मेल्या, शांत हट मेल्या, त्याच्या आधी एक गाणं आलं, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला। भिकाऱ्याने ऐकलं हे गाणं, भिकाऱ्याने ऐकलं, स्पॉट बघून बाईच्या बाजूला उभा झाला ट्रेन मध्ये आणि बाईला बघून गातोय, पप्पी दे गरीबाला या दिन दुबळ्याला। त्या बाईने एवढ्या पप्प्या दिल्या, म्हणाले अजून देव का कवळी घरी विसरली। आज ऑर्केस्ट्रा शहेनशा पाहताय, आमच्या ऑर्केस्ट्राचे संचालक निर्माता प्रदीप शिंपी, आमचे वाजवणारे जर स्टेजच्या मागे असतील त्यांनी प्लीज स्टेजवर आले तर बरं होईल। फार जोरदार टाळ्या उभ द्या ह्यांच्यासाठी, माझ्या स्ट्रगल पिरियडचे कलाकार आहेत, मी लहानपणापासून जेव्हा स्टेजवर आहे तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस शांत राहतो आणि आमचा आवाज बोलका करतो, तुमच्यापर्यंत सुंदर आवाज असा पोहोचवतो आमचे साऊंड इंजिनियर, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या। त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण आमचा सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात। काही लोकांच्या फरमाईशी आहेत त्या पूर्ण करतोय, कारण तुमच्या फरमाईशी पूर्ण करता करता जॉनी रावत मोठा झाला आणि तुम्ही प्रेम दिला, आशीर्वाद दिलात आणि आज तुमच्यासाठी मी आलोय। मला बऱ्याच लोकांनी फोन केलं की आज आपल्याला इथे कार्यक्रम करायचा आहे, तुमचं प्रेम पाहून मला इथे बोलावणं आलं। काही लोकांच्या फरमाईशी आहेत त्या पूर्ण करतोय। दिवाळीचा सण चाललाय, दिवाळीचा सण आला की आपल्या दारावर लोक पैसे मागायला येतात, तुम्ही बघा गॅसवाल्यापासून झाडूवाल्यापासून सगळी लोक येतात, पण आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रात काय होतं, आपल्या दारादारावर पैसे मागायला काही गोंधळ येतात। गाण्याचं वेळ जसं वाढत चाललंय त्या गाण्याच्या वेळामुळे लोक कोणाकडे काय फरमाईश करतील याचा नेम नाही। परवा काही गोंधळी गोंधळ आलो,
गोंधळी गोंधळ गात होते, गोंधळींचा आवाज पट्टीचा आवाज मी गायक नाहीये, पण गोंधळींकडे कोणीतरी पिक्चरच्या गाण्याची फरमाईश केली आणि गोंधळींची वाट कशी लागली, गोंधळी गातात कसे, इडा देवाला पिडा गावाला गोंधळ मांडला आणि गोंधळ मांडला रा देवा गोंधळ हलाया। एका माणसाला काय झालं माहित नाही, त्याने 100 नोट खिशातनं काढली, गोंधळी झाला, ये सब बंद कर ओले ओले गा, ए येणार साळ्या पाऊस नाही पडत लोक सुके बसले काय ओले, अरे सैफ अली काजोल का गाणं आहे जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दिवा, ओले ओले गा, 100 नोट गोंधळीने खिशात घातली आणि चक्क ओले ओले गायलं, ऐका गेले परत नाही आले। काही लोक कोणाकडे काही फरमाईश करतील, काही दिवसापूर्वी माझा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये एक शाहीर गात होते, शाहिरांचा आवाज हा बुलंद आवाज तुम्हाला माहित आहे, त्यांच्याकडे कोणीतरी फरमाईश केली, शाहीर गातात तर लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात, शहारे उभे राहतात, त्या शाहिराच्या कार्यक्रमामध्ये एक जण 100 टाकून बसला होता फुल कोमामध्ये, त्याला माहितच नाही काय चाललंय, तू काहीतरी फरमाईश देऊन आला, शाहीर ये गा, म्हणजे काय रे कोण आहे, म्हणजे कुठला साऊथचा, म्हणजे साऊथचा कुठला, वाय दिस कोलावरी डी, शाहिरांना कोणीतरी लिहून दिलं वाय दिस कोलावरी कोलावरी डी, शाहिरांनी पोवाडा गायला आहे का, ऐका कोलावरीची कथा, वाय दिस कोल्हावरी कोल्हावरी डी त्याच्या आईची धोती लुगडे, धनुष्य नावाचा मनुष्य प्राणी सांगतो याचा ऐका कोल्हावरीची कथा, रजनीकांत तोरचा वही रजनीकांत तोरचा वही गातो कोल्हावरी ही डी 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 गातो कोल्हावरी वाय दिस कोल्हावरी डी, तो कपडे घालतो लाई वाई 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 तो कपडे घालतो लाई वाईट पिऊन झाला दिवसा ढावळ्या बघताय गातो कोल्हावरी ही डी 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 गातो कोल्हावरी ही डी 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 गातो कोल्हावरी। मध्यंतरी एक गाणं खूप गाजलं, आशाबाईने गायलेलं गाणं आहे खलास, खलास गाणं कंपनी चित्रपटातलं गाणं आहे, एक बाई उठताना बसताना जेवताना झोपताना 24 गायची खलास खलास खलास, तिचा नवराच खलास झाला, शेजारच्या 85 वर्षाच्या म्हातारीच्या डोक्यात ते गाणं होतं, तिनं तिला त्या गाण्यात विचारलं बाई तुझा नवरा कसा खलास झाला, आणि त्या बाईचा नवरा खलास झाला तिने गाण्यात सांगितलं, आधी म्हातारी म्हणाली तुझा गो नवरा योग्याला ऐसा कसा तुझा गो नवरा योग्याला काल तर बरा होता आज कसा मेला का गो आजारी होता का गो ऍक्सिडेंट झाला का गो अटॅक झाला ऐसा कसा झाला खल्लास खल्लास खल्लास। त्या बाईचा नवरा खाला झाला, तिने गाणं सांगितलं अगो रातचे पिऊन आला माझ्या नड्यावर येऊन बसला अगो रातचे पिऊन आला माझ्या नड्यावर येऊन बसला आता अकर्मचा युमेला माझ्या डोक्यानं दांडू घातला मग माझा डोका त्याचे वरती फिरला यो मच्छीचा कोयता त्याच्या मानेव मरला खल्लास एकदम खला।
काही लोकांची फरमाईश आहे. काव काव जी मराठीवर हास्य सम्राटमध्ये पहिल्यांदा पहिल्या एपिसोडमध्ये हा आयटम सादर केला होता. अवघे 6 महिने अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं. त्या हास्य सम्राटमधला पहिला आयटम जो अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर उचलून धरला. आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये जेवढे सण साजरे करतो तेवढ्या प्रथा पाळतो. आपल्या भारतामध्ये एक प्रथा आहे की आपण वर्षातून एकदा आपल्या पित्रांच्या आठवणी जेवणाचा ताट घराच्या कावलं ठेवतो, कावळ्यांना हाक मारतो. पित्री अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्रांनी जेवणाचा ताट घराच्या कावलं ठेवलंय, कावळ्याला हाक मारायची त्याची स्टाईल बघा. काव 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 त्याचं काव काव ऐकून शेजारला भैया बाहेर आला. कौ रे जनार्दनी का का कर रहा है, ये का 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 कर रहा है. भैया आज पित्री अमावस्या है ना, पतरी समोसा ये दूसरा कौन से होटल में मिलता है? ज्याला पत्री समोसा नाही रे, पित्री अमावस्या ते काय आमची जुनी लोक गाचाकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचा ताट घराच्या कावलावर ठेवायचा, कावले येतात जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खतम हो गया है, हमको भी ऐसा करना पड़ेगा. भैयाने सुद्धा भरलेलं जेवणाचं ताट आणलं घराच्या कावलावर ठेवलं आणि स्वतः पण कावलावर बसलं. आता भैया कावळ्यांना हाक मारतोय त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव आ जाओ हमको ड्युटी पे जाना है. काव काव त्याचं काव काव ऐकून जनार्दन बाहेर आलाय. त्या आला भैया छापराव काय करतस, कावले नाही आले? भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पडता, अकेला नाही आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव आना है तो आओ, नहीं तो सब मिलके फाड़ में जाओ. धन्यवाद. जाता जाता एक शेवटचा आयटम सादर करतोय आणि बरेच कलाकार तुम्हाला ऐकायचे आहेत. बराच मोठा कार्यक्रम आहे. आज तुम्ही सगळेजण हसताय, एन्जॉय करताय, फार बरं वाटतंय. सण साजरा केला दिवाळीचा, पण दिवाळीचा सण सणासारखा वाटला नाही, कारण आम्ही लहानपणी जी दिवाळी पाहिली आत्ताची दिवाळी ह्याच्यामध्ये खूप फरक झालाय. लोक परंपरा पद्धत सण सगळे विसरत चाललेत. आता लग्नामध्ये एक पद्धत सुरू झाली आहे बुफे डिनरची. इथे पण काही मी आल्यापासून बघतोय बुफे डिनर चाललाय. आमच्या गावामध्ये कवी त्यांना मी विचारलं की लग्नामध्ये ही पद्धत सुरू झाली आहे बुफे डिनरची, ही चांगली आहे का वाईट आहे, असावी त्यांना असावी काय वाटते? आगरी बोली भाषेवर त्यांनी भरपूर कविता लिहिल्या आहेत. तुम्ही त्यांना एवढंच विचारलं बुफे डिनरबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर त्यांनी 4 वेळा कवितेच्या मांडल्या, जाता जाता तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुमच्या हृदयाला स्पर्श करून दिल्या, तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मी त्यांना विचारलं बुफे डिनरबद्दल काहीतरी बोला, तर त्यांनी सुरुवात कशी केली, पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती, मामीच होती, आजीच होती, आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी. हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही, हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही, प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, न लाईनीन उभा राहायचा, न कावल्यासारखा या जे त्याचे ताटण बघायचा, याचा पुलाव त्याचे पुरण, त्याची पुरी याचे किचन, त्याचा पापड त्याचे तोंडण, डालीचा काही इचरू नका, डाली सगळेच आंघोळ करतात, आईस्क्रीम खातात, पाणी पितात, ढेकर देतात, इचरल्यावर बोलतात बाला यालाच बुफे डिनर बोलतात, यालाच बुफे डिनर बोलतात, याला बुफे. थँक्यू, धन्यवाद, शुभरात्री, हॅपी दिवाळी.